नमस्कार. स्टॉक मार्केट रिस्की आहे का जर असा मी प्रश्न विचारला तर मोस्ट ऑफ पीपल म्हणजे तुम्ही म्हणताल की हा आहे रिस्की, बरोबर आहे. मग स्टॉक मार्केट रिस्की आहे पण आपलं काम काय आहे की आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची त्याच्यामध्ये, बरोबर की नाही. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेन स्टॉक मार्केटच्या दोन टाईपच्या ज्या रिस्क आहेत स्टॉक मार्केट संदर्भात त्या आपण आज समजून घेणार आहोत. या दोन टाईपच्या रिस्क तुम्ही जर समजून घेतल्या व्यवस्थित तर खूप तुम्हाला तुमच्यासाठी उपयोगाचं आहे हे आणि ट्रेडिंग करता तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, ठीक आहे. तर नंबर वन, तशा रिस्क भरपूर आहेत असतात पण मेजर दोन टाईपच्या रिस्क मार्केटमध्ये आहेत ज्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात, आपल्याला माहीत पाहिजे. तर नंबर वन सिस्टमॅटिक रिस्क म्हणजे काय असतं समजून सांगतो मी. सिस्टमॅटिक रिस्क म्हणजे रिस्क इज ऑल अबाउट एंटायर इकॉनॉमी, ऑल अबाउट एंटायर स्टॉक मार्केट. म्हणजे अशी एखादी न्यूज, असे एखादा इन्सिडेंट, अशी एखादी घटना की ज्यामुळे पर्टिक्युलर इंडस्ट्री नाही, पर्टिक्युलर स्टॉक नाही तर संबंध स्टॉक मार्केट पूर्ण किंवा पूर्ण एंटायर इकॉनॉमीला धक्का बसू शकतो, इफेक्ट होऊ शकतो. मग ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, वॉट एवर इट इज. याच्यामध्ये काय की स्पेसिफिक म्हणजे असं नाही की एखाद्या व्यक्तीचाच लॉस होईल जर समजा निगेटिव्ह न्यूज आली तर आणि माझा होणार नाही, असं नाही. तर सगळ्या गोष्टींना ॲफेक्ट होईल अशी जी रिस्क असते त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक रिस्क. फॉर एक्झाम्पल, रिसेंट आत्ता आपण बघितलं कोरोना व्हायरस, कोविड आला होता, बरोबर आहे. तर कोविडने संपूर्ण जगाला पछाडलं असं काय होतं का की अमेरिकेला इफेक्ट पडला आणि आपल्याकडे इफेक्ट पडला नाही, असं नाही आहे. तर सगळे स्टॉक मार्केट्स कोलॅप्स झाले, सगळ्यांना त्याची अफेक्ट झालं, स्टॉक मार्केट सगळे झाले, सगळ्यांचे लॉसेस झाले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पुढं झाल्या. तर स्टॉक मार्केटशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. जसं की फ्लड असेल, पूर असेल, युनियन बजेट असेल, भूकंप असेल किंवा पॉलिटिकल डिसिजन्स असतील, है ना, किंवा पॉलिटिकल डिसिजन असतील किंवा बजेटमध्ये काही न्यूज आली समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, की ज्याने पूर्ण मार्केट अफेक्ट होणार आहे, पूर्ण मार्केट अफेक्ट होणार आहे, अशा रिस्कला म्हणायचं सिस्टमॅटिक रिस्क. ह्याचा एक विषय असा असतो की समजा असं कधी काही झालं, समजा 100% आपण अवॉइड करू शकत नाही अशी रिस्क असते. वी कॅनॉट अवॉइड 100% बिकॉज पूर्ण मार्केटलाच त्याचा इफेक्ट होणार आहे. आणि सेकंड टाईपची रिस्क काय असते, तर अनसिस्टमॅटिक रिस्क. रिस्क इज अबाउट स्पेसिफिक इंडस्ट्री, स्पेसिफिक स्टॉक. समजा एक न्यूज आहे अशी समजा की मार्केटमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये काहीतरी निगेटिव्ह न्यूज आलेली असं आपण उदाहरण घेऊ. बँकिंग सेक्टरमध्ये निगेटिव्ह न्यूज आलेली असं आपण उदाहरण घेऊ, ठीक आहे. आता होईल काय, तर मला तुम्ही सांगा आता कमेंट करून लगेच की मार्केटमध्ये बँकिंगविषयी न्यूज आलेली निगेटिव्ह तर पूर्ण मार्केटच खाली डाऊन ट्रेंडला जाईल. बँकिंग असू दे, फार्मा असू दे, आय टी असू दे, कुठले सेक्टर असू दे, एखाद्या स्पेसिफिक सेक्टरविषयी न्यूज आली समजा निगेटिव्ह, ठीक आहे, किंवा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीविषयी समजा न्यूज आली, उदाहरण घेऊ आपण की टाटा मोटर, समजा टाटा मोटरविषयी काहीतरी निगेटिव्ह न्यूज आलेली समजा, तर संपूर्ण स्टॉक मार्केट डाऊन ट्रेंडला जाईल का फक्त टाटा मोटर जाईल, कमेंट करून सांगा लगेच. तर फक्त टाटा मोटर जाईल, बाकीच्या स्टॉक मार्केटला तसा म्हणावा तसा धक्का बसणार नाही. याला म्हणायचं अनसिस्टमॅटिक रिस्क. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या स्पेसिफिक सेक्टरविषयी, स्पेसिफिक कंपनीविषयी, स्पेसिफिक स्ट्रीमविषयी जी न्यूज असते, जी रिस्क असते, त्याला म्हणायचं अनसिस्टमॅटिक रिस्क. अनसिस्टमॅटिक रिस्क अवॉइड केली जाऊ शकते का? नक्कीच. कशामुळं? डायव्हर्सिफिकेशन. समजा उदाहरण घ्या की आपल्या पोर्टफोलिओमध्ये, दोन उदाहरणं घेऊ आपण. समजा तुम्ही 1,00,000 रुपयाचे शेअर्स घेतलेले आहेत आणि फक्त एकाच कंपनीचे, एकाच इंडस्ट्रीचे तुम्ही स्टॉक घेतलेले आहेत असं आपण समजू, याला म्हणायचं का डायव्हर्सिफिकेशन? तर नाही, अजिबात नाही आहे. मग स्पेसिफिक समजा तुम्ही आय टी सेक्टरचा स्टॉक घेतलेला आहे समजा, मग आय टीमध्ये बूम आला तर वाढेल नक्कीच, किंवा डाऊन ट्रेंड आला तर तुमचं अख्खा सगळं जे आहे केलेली इन्व्हेस्टमेंट आहे तिला धक्का पोहोचू शकतो. पण दुसरं उदाहरण आपण बघू की त्या 1,00,000 मध्ये तुम्ही 10 प्रकारचे वेगवेगळे स्टॉक घेतले, प्रत्येकी 10,000 रुपये,
आय टी, फार्मा, मीडिया, बँकिंग, सगळं सगळं सगळे स्टॉक तुम्ही घेतलेले आहेत. ह्याला म्हणायचं प्युअर डायव्हर्सिफिकेशन. त्यामुळं समजा पॉवर सेक्टरमध्ये खराब न्यूज आली तर त्याला एफेक्ट होईल. बाकीच्या 9 सेक्टर तुम्ही जे घेतलेले आहेत 10,000 रुपये स्टॉक प्रत्येकी, त्यांना म्हणून असं इफेक्ट होणार नाही. तर अशा या 2 टाईपच्या रिस्क असतात हे आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आपण भेटत राहू. थँक्यू. धन्यवाद.